युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरिता पुण्यामध्ये तिसऱ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2018 रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. संसदेचे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटन समारंभामध्ये आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना, आदर्श खासदार संजय काका पाटील व डॉक्टर हिना गावित, आदर्श आमदार बच्चू कडू व संग्राम थोपटे, आदर्श नगरसेवक गोपाळ चिंतल, आदर्श सरपंच ऋतुजा आनंदगावकर, आदर्श युवा पुरस्कार धावपटू ललिता बाबर यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी हे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तिसऱ्या युवा संसदेचं आयोजन 3 आणि 4 फेब्रुवारी 2018 पुण्यामध्ये डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या तिसऱ्या युवा संसदेमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक आणि युवा पुरस्कार यावर्षी जाहीर केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार मान्य श्री मनोहरजी पर्रिकर गोवाचे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर आदर्श खासदार पुरस्कार आपण संजय काका पाटील, आदर्श युवा खासदार पुरस्कार डॉक्टर हिना गावित, त्याचबरोबर आदर्श आमदार पुरस्कार बच्चू कडू आणि त्याचबरोबर आदर्श आमदार पुरस्कार संग्रामदादा थोपटे यांना देत आहोत. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री गोपाळ चिंतल यांना आपण आदर्श नगरसेवकाचा पुरस्कार त्या ठिकाणी देतो आहे. त्याचबरोबर आपण आदर्श सरपंचाचा पुरस्कार ज्यांनी ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग करून राजकारणामध्ये ज्या आल्या अशा युवा माननीय ऋतुजा आनंदगावकर यांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देतो आहे आणि ज्यांनी भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये उंच करण्याचं काम केलं अशा आदर्श युवा ललिता बाबर यांना आपण आदर्श युवाचा पुरस्कार यावर्षी देतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधनं आणि गोव्यामधनं नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातनं, त्याचबरोबर कॉमनवेल्थ युथ काउन्सिलच्या माध्यमातनं यावर्षी या युवा संसदेमध्ये जवळजवळ 2 ते 2,500 विद्यार्थी या युवा संसदेमध्ये येतील आणि अनेक वेगवेगळ्या विषयावरती शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी या युवा संसदेमध्ये चर्चा होणार आहे. मी आपल्या सर्वांच्या मार्फत मी महाराष्ट्रातील सर्व युवकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत या ब्रीदवाक्यासाठी आणि जे काही आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासंदर्भात त्या ठिकाणी विचार केलेले होते, जे काही आशा आणि अपेक्षा ठेवलेल्या होत्या आणि आज आपल्या देशामध्ये 72 कोटीपेक्षा अधिक युवक आहेत. संपूर्ण जग आपल्या युवकांकडं मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहे. त्या जर आशा आणि अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर युवकांनी क्लीन पॉलिटिक्समध्ये, स्वच्छ राजकारणामध्ये त्या ठिकाणी यावं. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या युवा संसदेमध्ये सामील व्हावं. कुठल्याही पद्धतीचं शुल्क आपण या विद्यार्थ्यांकडनं आकारणार नाही आहेत. जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर न येणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही मोफत आपल्या ट्रस्टच्याद्वारे त्या ठिकाणी केलेली आहे.